खाद्यसृष्टीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रिच आणि क्रीमी असं टोमॅटो सूप. हे टोमॅटो सूप मी आज कोणतेही कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लोअर न घालता बनवणार आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये आपल्याला जसं मिळतं अगदी तसंच टेक्स्चरचं आणि टेस्टचं आपण हे टोमॅटो सूप आज बनवणार आहोत. चला तर मग कृतीला सुरुवात करूया आणि बघूया रिच आणि क्रीमी टोमॅटो सूप. इथे मी दोन टोमॅटो ब्लांच करून घेतले आहेत आणि आता त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. तर ही बघा अशा प्रकारे ह्या कन्सिस्टन्सीची प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. ह्याच्यात मी पाणी घातलं नाही आहे. त्यानंतर कढई तापत ठेवलेली, त्याच्यात 1 टेबलस्पून तेल घातलं आहे आणि बटर घालून घेतलं आहे. बटर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर ह्याच्यात घालून घेत आहे जिरं. जिरं व्यवस्थित तडतडलं की आपण आता ह्याच्यात घालून घेणार आहोत मिरची आणि लसूण. मिरची आणि लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्याच्यात घालून घ्यायचं आहे हिंग आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर ह्याच्यात घालून घ्यायची आहे 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मिक्स होतील. त्यानंतर ह्याच्यात तयार केलेली टोमॅटो प्युरी ओतून घ्यायची आहे. तर इथे मी ही टोमॅटो प्युरी ओतून घेतली आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी प्युरीची आणि त्याला एक उकळ काढून घ्यायची आहे. प्युरीला उकळ आल्यानंतर ह्याच्यात आपल्याला 1 कप इतकं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सूप व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सूपही व्यवस्थित उकळलेलं आहे आणि इथे तयार झालं आपलं रिच आणि क्रीमी असं टोमॅटो सूप. तुम्ही बघू शकता आपल्या सूपची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आली आहे. जशी आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशीच. त्याच्यात कॉर्नफ्लॉवर किंवा काही असं वेगळं पदार्थ घातला नाही आहे. अगदी टोमॅटोपासूनच मी हे रिच आणि क्रीमी असं टोमॅटो सूप बनवलं आहे. खाद्यसृष्टी बघत रहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक इझी रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.